धर्मराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजन राजे यांच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेचे वादग्रस्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधात ठाणे परिसरातील शासकीय विश्रामगृहासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या वादग्रस्त कारकिर्दीसोबतच त्यांचा नियमबाह्य पद्धतीने वाढवण्यात आलेला कार्यकाळ, ठाणे शहरातील रस्ते बांधणी व रस्ते दुरुस्त्या कामात झालेला भ्रष्टाचार, पालिकेचे विद्यमान नगर अभियंता राजन खांडपेकर यांची बेकायदेशीर नियुक्ती, तसेच सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा पदस्थापना आदेश असतानाही त्यांनी शापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी न स्वीकारलेली नियुक्ती, या आणि अशा अनेक बाबींचा निषेध या उपोषणात करण्यात आला. यावेळी धर्मराज्य पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. याप्रसंगी पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे आणि कोपरी पाचपाकडे विधानसभा अध्यक्ष मिलिंद कुळेकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेतील भ्रष्ट कारभाराविरोधात राजन राजे यांनी पुकारलेल्या आंदोलनाचे समस्त ठाणेकरांकडून कौतुक करण्यात आले. सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी नरेंद्र पारकर, मिलिंद कुळवेकर, संदीप सोनखेडे, निलेश सावंत यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी आंदोलनाच्या समर्थनार्थ पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.